In last lecture, we had studied on the introductory part of codex. Then what? Today we are discuss a brief informations about the subphylums of chordata. The first subphylum here it is the urochordata. Okay, या ठिकाणी जो first subphylum असणार आहे, the first subphylum असणार आहे urochordata. First about the example of urochordata. The example is Hadmania, Salpa and Dolivolum. Okay, तुम्हाला या ठिकाणी example लक्षात ठेवायचे आहे. यूरोकॉर्डेटा जे एक्झाम्पल आहे त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल असणार आहे हॅडमेनिया, दुसरा एक्झाम्पल असणार आहे सायल्पा आणि तिसरा एक्झाम्पल असणार आहे डोलिओलम. ओके, दॅट्स व्हाय व्हॉट दिस सब फायलम इन्क्लूड्स ॲनिमल लाईक हॅडमेनिया, सायल्पा अँड डोलिओलम अँड दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज द ट्युनिकेट्स. ओके, द यूरोकॉर्डेटा, द सब फायलम यूरोकॉर्डेटा, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ट्युनिकेट्स. ओके, व्हाय इट इज द ट्युनिकेट, बिकॉज द बॉडी is soft and is covered by a covering made up of a tunicin. It is called as the test. Okay, what about the urochordata? In urochordata, the body is soft. Okay, what about the urochordata? Their body is soft and it's covered by a covering. Okay, urochordata ची जी body आहे ती covered झालेली आहे. याची जी covering आहे ती कशाने बनलेली असणार आहे बघा, it is made up of a tunicin. That's why what it is called as the test. Okay, it is made up of tunicin, it is called as the test. Then what? A notochord is present only in tail of larva. Okay, urochordata मध्ये जो नोटोकॉर्ड असणार आहे तो नोटोकॉर्ड फक्त कोणत्या पार्ट मध्ये प्रेझेंट आहे? द नोटोकॉर्ड विच आर प्रेझेंट ओनली अ टेल पार्ट. बरोबर ना, आपण बघतो की नोटोकॉर्ड विच आर प्रेझेंट थ्रू आउट द बॉडी, परंतु युरोकॉर्डेटा मध्ये जो नोटोकॉर्ड असणार आहे तो नोटोकॉर्ड फक्त टेल पार्ट मध्ये प्रेझेंट असणार आहे. आणि कोणामध्ये? लार्वा मध्ये. लार्वा मीन्स व्हॉट? हियर इट इज द इनिशियल स्टेज. ओके, लार्वा काय असणार आहे? सुरुवातीची स्टेज असणार आहे. आणि मग लार्वाचं रूपांतर अडल्ट मध्ये होतं. बरोबर आहे. मग युरोकॉर्डेटा इन विच अ नोटोकॉर्ड इज प्रेझेंट ओनली इन टेल ऑफ लार्वा अँड इट इज लॉस्ट ड्युरिंग द मेटामॉर्फोसिस. ओके, आणि ही जी टेल आहे किंवा या टेलमध्ये जो नोटोकॉर्ड आहे तो नोटोकॉर्ड त्या ठिकाणी काय होणार आहे? लॉस्ट होणार आहे ड्युरिंग द मेटामॉर्फोसिस. मेटामॉर्फोसिस नथिंग बट मीन्स व्हॉट? द लार्वल स्टेज इज कन्व्हर्टेड इन टू द अडल्ट स्टेज. म्हणजे सुरुवातीला लार्वा स्टेज असणार आणि धीरे धीरे ती स्टेज वाढत जाणार आणि कोणत्या स्टेज मध्ये येणार आहे? अडल्ट मध्ये. मग अडल्ट मध्ये येताना जो नोटोकॉर्ड असणार आहे टेल मधला तो त्या ठिकाणी काय होणार आहे? लॉस्ट होणार आहे. देन व्हॉट अबाउट द हॅबिटॅट? दे आर एक्सक्लुसिवली इन मराईन इन हॅबिटॅट. बरं, युरोकॉर्डेटा जनरली कुठे असणार आहे? मराईन इन नेचर असणार आहे. देन व्हॉट? देअर फॅरिंग्स ऑर नेक रिजन इट कन्सिस्ट ऑफ अ नंबर ऑफ गिल स्लिट्स. ओके, यामध्ये काय असणार आहे? जो फॅरिंग्स रिजन असणार आहे, जो नेक रिजन असणार आहे, त्या फॅरिंग्सवर, त्या नेकवर काय असणार आहे? नंबर ऑफ गिल स्लिट्स असणार आहे. ओके, गिल्स असणार आणि ते गिल्स नंबरमध्ये असणार आहे, त्यामुळे त्याला म्हणणार आहे आपण गिल स्लिट्स. देन द सर्क्युलेटरी सिस्टीम इन युरोकॉर्डेटा इज क्लोज. बरोबर, जे युरोकॉर्डेट्स असणार आहे ते युरोकॉर्डेटामध्ये जे सर्क्युलेटरी सिस्टीम असणार आहे ते सर्क्युलेटरी सिस्टीम ही क्लोज असणार. मीन्स व्हॉट? हियर इट इज द ब्लड वेसल्स फॉर सर्क्युलेशन इज प्रेझेंट. देन व्हॉट? द डेव्हलपमेंट, द डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. युरोकॉर्डेटामध्ये जे डेव्हलपमेंट असणार आहे ते डेव्हलपमेंट असणार आहे इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. आता तुम्हाला त्या ठिकाणी बघा, डायरेक्ट डेव्हलपमेंट आणि इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. बरोबर आहे. आता डायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणजे काय, इनडायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणजे काय, ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार. मग डायरेक्ट डेव्हलपमेंट मीन्स व्हॉट? हियर नो इंटरमिडिएट स्टेज बिटवीन द लार्वा स्टेज अँड अडल्ट स्टेज. बरोबर आहे. लार्वा स्टेज म्हणजे काय? सुरुवातीची स्टेज. लार्वा स्टेज म्हणजे काय? इनिशियल स्टेज. ओके, दॅट्स व्हॉट? हियर इट इज द नो इंटरमिडिएट स्टेज बिटवीन द लार्वा स्टेज अँड अडल्ट स्टेज. म्हणजे लार्वल स्टेज पासून डायरेक्ट कोणत्या स्टेज कडे जाणार? अडल्ट कडे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे इंटरमिडिएट स्टेज नसणार. परंतु इनडायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणजे काय असणार बघा, हियर इट इज द इंटरमिडिएट स्टेज बिटवीन द लार्वा स्टेज अँड अडल्ट स्टेज. म्हणजे लार्वा स्टेज कडून, बरोबर आहे, सुरुवातीच्या स्टेज कडून अडल्ट स्टेज कडे जाता जाता मधामध्ये काय असणार आहे? इंटरमिडिएट स्टेज असणार. ओके, डायरेक्ट डेव्हलपमेंट, नो इंटरमिडिएट स्टेज, इनडायरेक्ट डेव्हलपमेंट, हियर इट इज द इंटरमिडिएट स्टेजेस
present. Then what? Here it is the resemble between the young ones and adult. Young one म्हणजे काय? जे नवीन जन्माला आलेले आहेत, बरोबर आहे? आणि जे adult आहे यांच्यामध्ये काय असणार आहे? Similarity असणार आहे. यांच्यामध्ये काय असणार आहे? Similarity. जर तुम्ही ह्युमन बीइंग मध्ये बघितलं तर ह्युमन बीइंग मध्ये नवीन जन्माला आलेले जे बाळ आहे, बरोबर आहे, हे कोणासारखं दिसणार? अडल्ट सारखं. ओके, दॅट्स व्हाय व्हॉट हियर इट इज द रिझेम्बल बिटवीन द यंग वन्स अँड अडल्ट. परंतु जे इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये काय असणार बघा? नो रिझेम्बल्स इन यंग वन्स अँड अडल्ट स्टेज. म्हणजे जो यंग वन्स आहे, जो नवीन जन्माला आलेला आहे, तो अडल्ट सारखा दिसणार नाही. यामध्ये फॉर एक्झाम्पल्स बघा तुम्ही बटरफ्लाय. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बटरफ्लाय कशापासून त्या ठिकाणी डेव्हलप झालेला असणार. बरं, बटरफ्लाय कशाने डेव्हलप होतं? कॅटरपिलर, म्हणजे अळीपासून, छोट्याशा अळीपासून बटरफ्लाय तयार होतात. मग बटरफ्लाय ही अडल्ट स्टेज आहे आणि तो जो कॅटरपिलर आहे, ती जी अळी आहे, ती एक वेगळी स्टेज आहे, लार्वल स्टेज आहे. मग लार्वल स्टेज म्हणजे कॅटरपिलर आणि बटरफ्लाय दिसायला सारखे असतात का? नाही, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सिमिलरिटी नसणार. देअर व्हॉट? नो रिझेम्बल्स इन यंग वन्स अँड अडल्ट स्टेज. ओके, देन व्हॉट? रिझेम्बल बिटवीन यंग वन अँड अडल्ट, बट व्हॉट डिफरन्स इन साईज अँड शेप? ऑब्विसली जे नवीन जन्माला आलेलं बाळ आहे, बरोबर आहे, आणि जो अडल्ट आहे, यांच्यामध्ये साईज आणि शेपचं काय असणार आहे? डिफरन्स असणार आहे. देन व्हॉट? हियर इट इज द मेटोमॉर्फोसिस इज ऍब्सेंट. मेटोमॉर्फोसिस म्हणजे काय? चेंज देअर स्टेज फ्रॉम वन टू सेकंड, सेकंड टू थर्ड, थर्ड टू फोर्थ. म्हणजे मेटोमॉर्फोसिस मध्ये काय होतात? चेंजेस होत जातात, लार्वल कडून अडल्ट कडे जातात. परंतु मग आता या ठिकाणी काय आहे? मेटोमॉर्फोसिस काय असणार? ऍब्सेंट असणार, कारण इंटरमिडिएट स्टेज नाही. आणि जे इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे, यामध्ये मेटोमॉर्फोसिस काय असणार आहे? प्रेझेंट असणार. डायरेक्ट डेव्हलपमेंट मध्ये जर म्हटलं एक्झाम्पल असणार मॅन, इनडायरेक्ट डेव्हलपमेंट मध्ये एक्झाम्पल असणार आहे फ्रॉग अँड बटरफ्लाय. Then next one, subphylum of Chordata. The next one subphylum, here it is the Cephalochordata. What about the Cephalochordata? This subphylum include the animal like Amphioxus. Okay, जे Cephalochordata आहे, Cephalochordata मध्ये जे animals असणार आहेत, त्यामध्ये example कशाचे असणार आहेत? Here it is the example of Amphioxus. Then what? These are also known as the lancelets. ओके, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर, जे युरोकॉर्डेटा आहे, ते युरोकॉर्डेटाला आपण म्हणणार ट्युनिकेट्स. युरोकॉर्डेटाला म्हणणार आपण ट्युनिकेट्स. आणि जे सेफलोकॉर्डेटा आहे, त्या सेफलोकॉर्डेटाला म्हणणार आपण लँडस्लेट्स. ओके, दॅट्स वाय दीज आर ऑल्सो नोन एज द लँडस्लेट, विच आर द स्मॉल फिश लाईक ॲनिमल दॅट रिअरली एक्सिड अबाउट 5 सेंटीमीटर इन लेंथ. जे सेफलोकॉर्डेटा असणार आहे, ते सेफलोकॉर्डेटाला आपण लँडस्लेट म्हणणार. आणि दिसायला कसे असणार? विच आर लुक लाईक अ स्मॉल फिश ॲनिमल लाईक. ओके, अँड रिअरली वॉट अबाउट देअर लेंथ? इट इज अबाउट ओनली 5 सेंटीमीटर इन लेंथ. देन वॉट? द लँडस्लेट और सेफलोकॉर्डेटा लाईव पार्टली ब्युरीड इन अ सॉफ्ट मराईन सेडिमेंट. बरोबर, जे सॉफ्ट मराईन सेडिमेंट असणार आहे, म्हणजे जे रेती वगैरे असणार आहे ना, त्या रेतीमध्ये, त्या रेतीचे जमा झालेले असणार, त्या रेतीमध्ये काय असणार आहे? हा लँडस्लेट्स किंवा या सेफलोकॉर्डेटा काय असणार आहे? त्यामध्ये जमिनीमध्ये आतमध्ये गेलेला असणार. ओके, दॅट्स वाय व्हॉट? दोज आर प्रेझेंट आर ब्युरीड इन सॉफ्ट मराईन सेडिमेंट. देन व्हॉट? नोटोकॉर्ड एक्सटेंड थ्रू आउट द लेंथ ऑफ द बॉडी अँड प्रेझेंट थ्रू आउट द लाईफ. ओके, म्हणजे जर तुम्हाला युरोकॉर्डेटा आणि सेफलोकॉर्डेटा मधला डिफरन्स विचारला तर तुम्ही डिफरन्स सांगू शकतात की युरोकॉर्डेटाला आपण म्हणणार आहे काय? ट्युनिकेट्स. सेफलोकॉर्डेटाला आपण म्हणणार आहे लँडस्लेट. युरोकॉर्डेटामध्ये जो नोटोकॉर्ड होता तो कोणत्या रिजनमध्ये होता? फक्त टेल रिजनमध्ये. परंतु सेफलोकॉर्डेटामध्ये जो नोटोकॉर्ड आहे तो कुठे आहे? थ्रू आउट द बॉडी. त्यानंतर युरोकॉर्डेटामध्ये आपण बघितलं होतं की त्याचा जो नोटोकॉर्ड आहे तो त्या ठिकाणी काय होणार आहे? लॉस्ट होणार आहे. परंतु सेफलोकॉर्डेटामध्ये नोटोकॉर्ड लॉस्ट होणार नाही, थ्रू आउट द बॉडी का असणार आहे? तो प्रेझेंट असणार आहे. देन व्हॉट? दे शो अ कॉर्डेट कॅरेक्टर सच एज व्हॉट? द प्रेझेन्स ऑफ व्हॉट? अ फॅरिंजियल गिल स्लिट टेल अँड डॉर्सल नर्व कॉर्ड. जो सेफलोकॉर्डेटा असणार आहे, त्या सेफलोकॉर्डेटामध्ये काय प्रेझेंट आहे? हियर इट इज द प्रेझेन्स ऑफ फॅरिंजियल गिल स्लिट. हियर इट इज द प्रेझेन्स ऑफ डॉर्सल नर्व कॉर्ड ॲज वेल ॲज व्हॉट? हियर इट इज द प्रेझेन्स ऑफ टेल. ओके, दॅट्स वाय इट शो द कॉर्डेट कॅरेक्टर. कॉर्डेटामध्ये जे कॅरेक्टर आहे तेच कॅरेक्टर कोणामध्ये आहे? सेफलोकॉर्डेटामध्ये. काय काय आहे? गिल स्लिट्स असणार, डॉर्सल नर्व कॉर्ड असणार, आणि काय प्रेझेंट असणार आहे? टेल रिजन. Then in cephalochordata, here it is also presence of myotones. Myotone nothing but means what? Here it is the muscle blocks. What about the circulatory system? The circulatory system is closed in cephalochordata. Then what? Here it is the blood.
विदाउट द ब्लड पिगमेंट. मीन्स वॉट, जसं ह्युमन बिईंगमध्ये हिमोग्लोबिन नावाचा पिगमेंट असतो रेड कलरचा, तसंच त्या ठिकाणी हे जे ऑर्गॅनिझम्स असणार आहेत बरोबर आहे, सेफलोकॉर्डेटल लाईक, यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे ब्लड पिगमेंट नसतात. त्यानंतर एक आपण छोटा डिफरन्स बघून घेऊ सब फायलम युरोकॉर्डेटा आणि सेफलोकॉर्डेटामध्ये. युरोकॉर्डेटा इट इज ऑल्सो कॉल्ड एज द ट्युनिकेट, सेफलोकॉर्डेटा इट इज ऑल्सो कॉल्ड एज द लँडस्लेप. यू न्यूरोकॉर्डेटा नोटोकॉर्ड प्रेझेंट इन टेल रिजन, ओके, देन व्हॉट द नोटोकॉर्ड प्रेझेंट थ्रू आउट द बॉडी. जो सेफलोकॉर्डेटा आहे त्यांच्यामध्ये पूर्ण बॉडीमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असणार आहे, परंतु युरोकॉर्डेटामध्ये फक्त टेल रिजन मध्ये असणार. त्यानंतर नोटोकॉर्ड लॉस ड्यूरिंग द मेटामॉर्फोसिस. जे युरोकॉर्डेटा आहे ते युरोकॉर्डेटामध्ये जसं मेटामॉर्फोसिस होणार म्हणजे लार्वल स्टेज कडून अडल्ट स्टेज कडे जाणार, त्यावेळेस नोटोकॉर्ड काय होणार आहे, लॉस्ट होणार आहे बरोबर आहे. परंतु जे सेफलोकॉर्डेटा त्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे इन होल लाईफ. अँड देन व्हॉट लास्ट पॉईंट, व्हॉट एक्झाम्पल, द एक्झाम्पल ऑफ युरोकॉर्डेटा हार्डमेनिया सॅल्पा, ओके, व्हॉट हार्डमेनिया सॅल्पा अँड डोलिओलम. अँड देन व्हॉट सेफलोकॉर्डेटा एक्झाम्पल ब्रँकिओस्टोमा अँड एम्फिऑक्सस, ओके, थँक्यू. देन व्हॉट द नेक्स्ट सब फायलम, हियर इट इज द व्हर्टिब्रेटा, वी विल सी इन नेक्स्ट लेक्चर.